येणारी जाणाऱ्यांची गर्दी ही मांडव बघून असते, पण नांदणारा नांदतो तो खरा सच्चा कार्यकर्ता, तो निष्ठावान कार्यकर्ता आहे साहेब। ही लाडकी बहीण आहे का सावत्र बहीण आहे, दोन महिन्यात तुम्हाला कळणार आहे। अहो यांची बहीण एवढीच लाडकी होती तर बारामती मध्ये बायकोला का उभा केलं हा प्रश्न महाराष्ट्राने विचारला पाहिजे। आई भवानीच्या मातेत मी बोलते, साडेतीन शक्तीपीठ आहे, एका मुलीला संधी द्यावी ही माझी मागणी आहे। या ठिकाणी तुम्ही सगळेजण जमलात, शिवस्वराज्य यात्रा कशासाठी आहे? शिवस्वराज्य यात्रा ही जनतेच्या हक्काच्या न्यायासाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे, आमच्या मजुरांसाठी आहे। आणि जी माझी माता भगिनी रात्रंदिवस बांधावर काम करते त्या कष्टकरी महिलेचा आवाज बुलंद करण्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा आहे। बांधवांनू मला सांगायचंय, या ठिकाणी एक सामान्य मुलगी या राज्याची प्रदेश अध्यक्ष झाली ते पवार साहेबांच्या पुरोगामी धोरणामुळे। एक सामान्य शेतकऱ्याची मुलगी आज राज्याची युवती प्रदेश अध्यक्ष आहे, याचं क्रेडिट आदरणीय जयंत पाटील साहेब, सुप्रिया ताई आणि पवार साहेबांना जातो। मला तुम्हाला सांगताना आनंद होतोय, या ठिकाणी आमचे अप्पा आलेले आहेत, सुरेश अप्पा आहेत, धनंजय नाना आहेत, मगर नाना आहेत, धरेशील काका आहेत, उपस्थित महिला आमच्या जाधव काकू आहेत। मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, हा पक्ष सामान्यांचा आहे। पवार साहेबांच्या समोर आदरणीय जयंत पाटील साहेबांनी जेव्हा पक्ष फुटला होता तेव्हा सांगितलं होतं, येणारी जाणाऱ्यांची गर्दी ही मांडव बघून असते, पण नांदणारा नांदतो तो खरा सच्चा कार्यकर्ता, तो निष्ठावान कार्यकर्ता आहे साहेब। सत्ता येते सत्ता जाते, सत्ताचा मांडव बघून लोक मोहळ करतात, परंतु तुमच्या सारखे सामान्य कार्यकर्ते माझ्या माता भगिनी तर बसल्यात, हात वर करा। कष्ट करणाऱ्या भगिनी सुप्रियाताई आमच्या बारामतीमध्ये एकट्या लढत होत्या, माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी सगळ्यांना फोडलं, परंतु जनतेला फोडू शकले नाहीत। लक्षात घ्या, तुम्ही चॉपर घ्याल, तुम्ही लँड क्रुझर घ्याल, पण सर्वसामान्य माणूस विकत घेतला जात नाही हे दाखवून देणारी जनता महाराष्ट्राची आहे। मला खात्री आहे या तुळजापूरमध्ये मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु इतिहास सांगितला पाहिजे आणि मुलींनी तर सांगितलंच पाहिजे। कंसे काका आहेत ना तुम्ही, बर्डे काका, सांगितला पाहिजे, त्याचं कारण आहे। हा आमचा तुळजापूर शेतकरी कामगार पक्ष, आदरणीय कैलासवासी माणिकदादा खपले असतील, आमचे आलुरे गुर्जी असतील, आमचे हंगरगेकर साहेब असतील आणि आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय चव्हाण साहेब असतील, यांनी हा पुरोगामी विचारांचा मतदारसंघ जोपासलाय जपलाय त्याचा मला सार्थ अभिमान आहे। आदरणीय सुप्रियाताईंच्या आजी शारदाबाई गोविंदराव पवार, पवार साहेबांच्या घरामध्ये पहिला पक्ष शेतकरी कामगार पक्ष होता, कामगारांचा होता। त्यांच्या आई शिंदेदादा सांगवीकर, त्यांच्या आई लोकल बोर्डाच्या 1934 ला सदस्य होत्या, त्यामुळे पवार साहेबांना शेतकऱ्यांची जाण आहे। लोकांना वाटलं सगळे इकडे तिकडे चाललेत, आता काय होणार, कोण यांच्याकडे राहणार? सुप्रिया ताईंसमोर मी म्हणलो होतं, ताई तुम्ही मुक्ताई आहात, सांगदेवासारखा गर्व भरला होता 2 महिन्याखाली काही लोकांना की आता यांना घरात बसवतो, परंतु ही माऊली कुठलीही आर्वाच्य भाषा न वापरता, मी जर मिरिटवर तुमचं 15 वर्ष काम केलं असेल तर तुम्ही ठरवायचंय माझं काय करायचंय। आणि महाराष्ट्राची बारामतीची जनता, पूर्ण महाराष्ट्राची जनता हुशार आहे, तुम्ही रिझल्ट बघताय, मारला रे मारला चौकार मारला। सुप्रियाताई परत एकदा पार्लमेंटमध्ये गेल्या। नागरिकांना मला सांगायचंय, जयंत पाटील साहेब लाडकी बहीण काढली हो, ही लाडकी बहीण आहे का सावत्र बहीण आहे, 2 महिन्यात तुम्हाला कळणार आहे। अहो यांची बहीण एवढीच लाडकी होती तर बारामतीमध्ये बायकोला का उभा केलं हा प्रश्न महाराष्ट्राने विचारला पाहिजे, या मताची मी आहे। आज मतावरती डोळा ठेवून तुम्ही लाडकी बहीण काढताय, पण मी सांगू इच्छिते, लाडक्या शेतकऱ्याचं काय, माझी लाडकी मजूर भगिनीचं काय, माझ्या आशा कार्यकर्त्यांचं काय, मला हे आवर्जून सांगावं लागेल। आता गरज आहे लढणाऱ्या काम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या एका प्रतिनिधीची। आणि पवार साहेबांचा इतिहास आहे, जयंत पाटील साहेब मी तुमचं अभिनंदन करेन की लोकसभेमध्ये दिंडोरी मतदारसंघामध्ये एका साध्या इतिहासाच्या शिक्षकाला आमच्या जयंत पाटील साहेब आणि पवार साहेबांनी तिकीट दिलं आणि ते खासदार आहेत। ही जर बदल परिवर्तन कोणी घडवत असेल तर तो पक्ष शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष आहे।
माझ्या छोट्याशा गावात आदरणीय पवार साहेब आले. माझ्या स्वतःच्या विनंतीवरून माझ्या सोबत कुठलं शिष्टमंडळ नव्हतं, तरी पवार साहेब आले. हा पक्ष असा आहे. मी जयंत पाटील साहेबांना विनंती केली, साहेब तुळजापूर मध्ये आज शिवस्वराज्य यात्रा होतीये, आपण आलंच पाहिजे. साहेबांना खर तर काम होतं, साहेबांची तब्येत बरी नव्हती, तरी सुद्धा साहेबांनी बायकार ये तिथं आपल्या सगळ्यांचा मान राखलाय की तुळजा आई भवानीचं दर्शन घेऊन आज या ठिकाणी आपण ही यात्रा करणार आहे. कुणीतरी फलक दाखवले ताई की बदल हवा चेहरा नवा, का नसा होत आई. माझं असं खुलं आव्हान आहे वाईट बसलेल्या लोकांना, तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाच्या, मी माझ्या पक्षाचं काम केलं, जेव्हा पक्ष फुटला तेव्हा सक्के पक्के पळून गेले, पण मी असेल सुनील गव्हाणे, महबूबजी शेख असे सच्चे कार्यकर्ते लढत राहिले हे महाराष्ट्रानं पाहिलंय. म्हणून गरीब घरच्या लोकांना संधी द्या ही आमची मागणी आहे. आज जाहीर करते अमोल दादा, माझा स्वभाव स्ट्रेट फॉरवर्ड आहे, मला येत नाही कपटीपणा, माझ्या मनात कपटीपणा नाही. माझ्या बाजूनी सांगायला शिष्टमंडळ घेऊन जायला कारखानदार नाही. माझा विश्वास डुबा धरणाऱ्या शेतकऱ्यावर आहे, माझा विश्वास नांगरणाऱ्या शेतकऱ्यावर आहे की त्यांची इच्छा आहे की सामान्य लोकांना संधी मिळाली पाहिजे. अनेकांना संधी मिळाल्या त्याचा आम्हाला आदरच आहे. एखाद्या गरीब घरातल्या सामान्य कुटुंबातल्या मुलांना संधी मिळावी हे धोरण आदरणीय पवार साहेबांचं आहे. आज विमलताई मुंदडा अस्तित्वात नाही येत ताई, पण विमलताई मुंदडा कोण होत्या हो? दलित समाजातली स्त्री ना. घरात कुठलाही भरत जाधव काका, कुठलाही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही, पण आदरणीय पवार साहेबांनी मंत्री केलं. लक्ष्मण ढोबळे साहेब घ्या, आमचे आर आर आबा घ्या, सतीश काका आर आर आबांना, एका फाटकी चड्डी घालणाऱ्या माणसाला या राज्याचा उपमुख्यमंत्री पवार साहेबांनी केलं. ही ताकद, हा पुरोगामी बाणा माझ्या पवार साहेबांमध्ये आहे. आणि हो मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने सामान्य घरातल्या मुलांना संधी मिळेल. जास्त बोलणार नाही, या मातीशी आई भवानीच्या मातीत मी बोलते. साडेतीन शक्तीपीठ आहे, एका मुलीला संधी द्यावी ही माझी मागणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.